नमस्कार, मी गीता हळदणकर। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। फ्रेंड्स, आजचा आपला विषय आहे हॉर्नबिल नावाचा पक्षी। आणि या पक्षाने आमच्या बागेतील फणसाच्या झाडाच्या ढोलीमध्ये अंडी घातली होती आणि त्यामधून आता दोन पिल्ले जन्माला आलेली आहेत। आणि गेले 2 ते 3 दिवस मी नेहमी निरीक्षण करते, तर त्यामध्ये मला असं दिसून आलं की हा जो हॉर्नबिल नावाचा पक्षी आहे त्यामधील जो मेल आहे तो बाहेरून खाद्य आणतो आणि आतमध्ये ती फिमेल आहे आणि तिची 2 पिल्ले, आणि फिमेलच्या तोंडामध्ये हा ते खाद्य भरवतो आणि त्यानंतर ती फिमेल त्या 2 पिल्लांना ते खाद्य भरवते। आता त्या ज्या ढोलीचं द्वार आहे ते अतिशय म्हणजे असं अरुंद आहे, पण आतमध्ये ही ढोल बहुधा खूप मोठी असावी। तर खूप म्हणजे असं वेगळं काहीतरी वाटलं पाहताना की पक्ष्यांना पण किती म्हणजे त्यांना पण किती बुद्धी असते हे मला यावरून दिसून आले। तर आपण प्रत्यक्ष हा हॉर्नबिल पक्षी पाहूया आणि त्यांची पिल्ले देखील मी तुम्हाला दाखवते। ही ढोल म्हणजेच झाडाच्या खोडामधील असलेला हा खड्डा थोडासा अरुंद होता आणि पक्ष्याने त्यांच्या चोचीच्या सहाय्याने हा थोडा रुंद केला। आतमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग जरी अरुंद असला तरी ही ढोल आतमध्ये मोठी आहे। सुरुवातीला वाटलं की या ढोलीमध्ये फक्त पक्षाची पिल्ले असावीत, पण नंतर कळलं की या ढोलीमध्ये 2 पिल्लांसोबत त्यांची आई हॉर्नबिल फिमेल मादी देखील आहे। या ढोलीमधल्या हॉर्नबिल मादीच्या आणि तिच्या 2 पिल्लांच्या हालचाली अगदी स्पष्ट दिसत आहेत। आता प्रतीक्षा आहे ती हॉर्नबिल मेल कधी येतोय त्याची। ही मादी दिवस रात्र या पिलांचे रक्षण करण्यासाठी ढोलीमध्येच असते, बहुधा ती रात्री बाहेर पडत असावी। आता हॉर्नबिल मेल त्याच्या चोचीमध्ये खाद्य घेऊन आलेला आहे। हे खाद्य म्हणजे पाल, सरडा, खारुताई, इतर कीटक, तर कधी अन्नधान्य असे असते। हा पक्षी हे अन्नधान्य आपल्या कंठात साठवून येत असतो। तुम्ही पाहू शकता हा पक्षी प्रत्येक वेळी आपल्या कंठातून हे खाद्य बाहेर काढत आहे आणि ते तो मादीला भरवत आहे आणि मग मादी आपल्या पिलांना भरवते। निसर्गाची ही अगाध किमया पाहतच राहावीशी वाटते। माणसांना नाही तर प्राणी पक्ष्यांना पण किती बुद्धी असते हे आपल्याला यावरून समजते। कोकणात प्रत्येक ठिकाणी या पक्षाला वेगवेगळे नाव आहे। आमच्या इथे या पक्षाला काकण असे म्हणतात। दिवसातून 10 ते 12 वेळा हा पक्षी आपल्या तोंडातून खाद्य आणत असतो। हा नर पक्षी जरी बाहेर असला तरी दिवसभर त्याचे या ढोलीकडे लक्ष असते। गेले 3 दिवस मी या पक्ष्यांचे निरीक्षण करत होते तेव्हा मला त्यांच्या प्रत्येक हालचाली माझ्या कॅमेरामध्ये टिपता आल्या। कुणी माणूस या ढोलीजवळ आला तर धोक्याची सूचना मिळताच मादी पक्षी जोर जोराने ओरडू लागते आणि तिचा आवाज ऐकताच नर पक्षी लगेचच या झाडाजवळ येतो।
आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा आणि या पक्ष्याला तुमच्या इथे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर क्लिक करा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.